युवा सगळ्यांना सप्रेम नमस्कार, स्वागत. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि आपले सर्वच महापुरुष यांना वंदन करतो, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण बऱ्याच वेळापासून समर्थकांचे सूचना ऐकतोय. आज जो घाट घातला गेला आणि आपल्याला इथं अपक्ष उमेदवारी करायची वेळ का आली हे मी थोडक्यात विभाजन करतो आणि मग आपण बाकीच्या गोष्टी बोलूया. 2019 पण आपण भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मागण्याची प्रयत्न केला, त्यावेळेसही आश्वासन होतं, पण महायुती त्यावेळेसही होती आणि शिवसेनेला ते सीट आपलं नाशिकचं सोडलं गेलं. आपण अतिशय नम्रपणाने थांबलो. 24 सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, जवळपास 100 नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचं तिकीट निगोशिएशनमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने, पण त्यात शिवसेनेने बाजी मारली आणि शिवसेनेला ते तिकीट गेलं. आता हे खरं आहे की आमच्या सगळ्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रयत्न केला की हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे. दुर्दैवाने शिवसेनेला गेलं. आज सगळ्या कार्यकर्त्यांची, आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, तुम्ही सगळे समर्थक असाल, वेगवेगळ्या अगदी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही 5 वर्षापासून प्रयत्न करताय. आपले 2 ते 3 राऊंड या मतदारसंघात ऑलरेडी झालेले आहेत. आपण 6 विधानसभा आहेत आपल्या आणि आपण सगळीकडे अगदी पायाला भिंगरी असल्यासारखं फिरलो आणि आता सिच्युएशन अशी ऐन वेळेस थांबण्याची नाही आहे. इतक्या वर्षापासून आपण काम करतोय, मग या कार्यकर्त्यांचं काय करायचं? प्रत्येक वेळेस थांबायचं असं किती वेळा? एका कुठेतरी आपल्याला पक्षाची पण थोडीशी साथ आहे असं जाणवलं आणि मग आपण उमेदवारी अर्ज दाखल केला. वरिष्ठांचं प्रचंड प्रेशर असतं, पण आता ते प्रेशर आणि हे प्रेशर याचा बॅलन्स सांभाळावा लागतो. समर्थकांचं पण प्रेशर आहे आणि मग खासदारकी का गरजेची आहे? आता सगळ्यांनी अनुभव कथन केले. 40 वर्षापासून मी एकनिष्ठ आहे पक्षाशी. छोटे मोठे कामांपासून तर मोठ्या कामाबद्दल जी जबाबदारी पक्षाने दिली, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करत राहिलो. एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो आणि खासदारकीची अपेक्षा ठेवणं काहीच गैर नाही. हे आत्ता काही आपल्या लोकांनी सांगितलं, मुंबईमध्ये काय कामं केली गेली, दिल्लीत काय कामं केली गेली. 10 वर्षापासून आमचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं. मी अजूनही भाजपचाच आहे आणि मी जे इलेक्शन लढतोय आणि खासदार झाल्यानंतर अब की बार 400 पार याच्यासाठीच लढतोय. आपल्याला एक एक खासदार द्यायचा आहे. काही निगेटिव्हिटी समजा होऊ नये दुसऱ्या उमेदवाराबद्दल म्हणून मला ही निवडणूक लढवण्याची वेळ आली. आपण सगळ्यांनी सांगितलं नाशिकला खासदार की का करायचं. आज अशी परिस्थिती आहे, 10 वर्ष झाले एकाच माणसाकडे खासदारकी आहे. आपण संधी दिली, तसं काही विशेष चेंज झाला नाही नाशिकमध्ये. नाशिक हे भौगोलिक रचना, नैसर्गिक याच्याने संपूर्ण नटलेलं शहर आहे. इथून गोदामाई जाते, त्या गोदामाईची काय अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे. सिंहस्थ आपल्याकडे असतो, त्या सिंहस्थामध्ये आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायची आहेत. आपल्याला त्या नदीचं अतिशय स्वच्छ करायची आहे. आमचे सगळे ज्येष्ठ लोकांना माहिती आहे, पूर्वी नदीत नुसतं वाळू बाजूला करून आम्ही पाणी पित होतो. आज त्या पाण्यात पाय टाकायची हिंमत होत नाही. हे आपण विद्रुपीकरण करून ठेवलंय. मी निसर्गप्रेमी आहे सगळे असं म्हणतात. खरोखर नाशिकमध्ये वृक्षारोपणाचा असेल, प्रदूषणाचा विषय असेल, आम्ही तो उचलतो आमच्या अक्षय ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि मग शासनाची काही मदत लागली तर मला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण सहयोग असतो आणि मला महाराष्ट्रातूनच नाही, राज्यातून नाही तर दिल्लीतून पण मदत मिळते. गडकरी साहेबांपासून तर संपूर्ण मोदी साहेबांपर्यंत सगळी मदत आपल्याला मिळते आणि त्यांचं
आपण खरोखर आभारी आहोत की इथेनॉलची पॉलिसी असेल जी केंद्र सरकारने लावली, ती मी योग आयोगाने 10 वर्षापासून 15 वर्षापासून इथेनॉल असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने ती पॉलिसी लावली आणि अंमलात पण आणली आणि आज 10% इथेनॉलची पॉलिसी पेट्रोलमध्ये मिक्सिंग करतायत आणि आपण स्वयंपूर्णतेकडे जातोय. या पॉलिसीसाठी झगडलंय. काही लोकांना इज ऑफ डुईंग बिझनेस हा विषय माहिती असेल, आमच्या इतर उमेदवारांना हा विषय सुद्धा माहीत नाही. त्याच्यासाठी काय करायला लागतं? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा विषय होता, एनसीएनटीचा विषय होता, इथेनॉलचा विषय होता. हे या पॉलिसीसाठी मी दिल्लीत काम करतो. एखाद्याचं गटर तुंबलं आहे आणि ड्रेनेज बाकी आहे, हे नगरसेवकाचं काम आहे. कंपाऊंड वॉल बांधणे, रस्ते बांधणे, छोटे मोठे कामं करणे, हे एखाद्या छोट्या छोट्या पॉलिसी पोलीस स्टेशनचं काम आहे, आमदाराचं काम आहे. खासदाराचं काय काम आहे हे खासदाराला कळलं पाहिजे. राष्ट्रीय लेवलला काम करायचं आहे, राष्ट्रीय सुरक्षा असेल, आपल्याला पॉलिसी डिसिजन असतील, शहराचा विकास असेल, आराखडा असेल, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आम्ही नाशिकची एक ब्ल्यू प्रिंट घेऊन तयार आहे. नाशिकचा अतिशय व्यवस्थित अभ्यास करून आपण विकास करणार आहे. आम्ही बा सारखं कसं तरी प्रचंड लोकसंख्या वाढते आणि मग नाशिक वाढतंय असं होऊ द्यायचं नाही आपल्याला. या नाशिक शहरामध्ये बाहेरून खूप लोक येत आहेत, नाशिक शहराचा विकास होतोय. ही मंत्रभूमी तर यंत्रभूमी झालेली आहे. नाशिकचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की युवकांना काय, नवीन प्रोजेक्ट नाही, नवीन इंडस्ट्री नाही. आज इथे जर 20-25 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, त्या कॉलेजमधले हे जे युवा जोडले गेलेत मला, हे त्याच्यातूनच आलेत. बेरोजगारीतून ते माझ्याकडे येतात, मग त्यांना कुठेतरी रोजगाराचं आश्वासन द्यायचं, कुठेतरी मदत करायची. पण असे खूप आहेत जे माझ्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांचं काय? मग कुठेतरी ठोस आपल्याला काही काम करायला पाहिजे. इथे काहीतरी चांगल्या इंडस्ट्री झाल्या पाहिजे. नाशिकचं औद्योगिकरण करा असं म्हणणार नाही, पण आयटी इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, आपल्याकडं मेडिकल हेल्थचं मोठं सेंटर होऊ शकतं, पर्यटनाला स्कोप आहे. या शहरामध्ये काम करायला इतका वाव आहे आणि भौगोलिक रचनेनुसार मुंबई पुणे कनेक्टिव्हिटी आहे. हे असताना फक्त रस्ते झाले, रस्ते तर केंद्र सरकार करतोच, त्यांचं कामच आहे. आपण खासदार म्हणून काय करणार आहोत? या शहराचा सर्वांगीण विकास आणि आंतरराष्ट्रीय लेवलला नाशिक शहराचं नाव कसं उजळेल? नाशिक हे मी किचन ऑफ इंडिया म्हणतो. काय नाही आहे, भाजीपाला, कांदे, द्राक्ष, डाळिंब, काय अवस्था आहे त्या शेतकऱ्यांची? सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत. अतिशय तळमळीने सांगतो, फार वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची. तुम्ही शहरात आहात, ग्रामीण भागात परिस्थिती वाईट आहे. आम्ही 50 किलोमीटरवर इथे आदिवासी पाड्यांवर, ठाणेपाडा वगैरे त्या भागात घर घर मोदी आम्ही कार्यक्रम होता आमचा आणि आम्ही जात होतो. अवस्था अशी आहे की त्या विहिरीत पाणी नाही, त्या आदिवासी महिला तोलून पाणी काढतायत, हंडाभर पाणी ते 4-4 किलोमीटर डोक्यात घेऊन जात आहे. 75 वर्ष आपण सेलिब्रेट करतोय आणि 50 किलोमीटर नाशिकच्या अवतीभोवती पाण्याची ही अवस्था आहे. कुठंतरी शाश्वत काम करायला लागेल का नाही? हे नुसतं रस्ते केले आणि मग नंतर फक्त उद्घाटन केले, काय कनेक्टिव्हिटी आहे? 5 वर्ष विमानतळ बांधून तयार होतं, तिथं विमानं येत नव्हते. आम्ही केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या आमचे उद्योजकांचे शिष्टमंडळ असतील, विमा असेल, आयमा असेल, यांची शिष्टमंडळ, महाराष्ट्र चेंबर असेल, हे शिष्टमंडळ नेऊन आम्ही केंद्र सरकारकडनं हे विमानतळाची आपली कनेक्टिव्हिटी जोडली. आता हे खरं आहे की पद असणं आणि असं काम करणं कार्यकर्ता म्हणून त्याला लिमिटेशन येतात, म्हणून खासदारकी लढणं गरजेचं आहे. आमच्या वरच्या नेत्यांना खूप वाटतंय की महायुतीमध्ये असं व्हायला नको, पण मग किती दिवस थांबायचं आणि मग या नाशिक शहरावर अन्याय होऊ द्यायचा का? नाशिक शहरातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या असो की प्रत्येक कार्यकर्त्या की आपलाच खासदार झाला पाहिजे आणि माझ्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले, त्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे की त्यांनी माझं नाव शेवटपर्यंत लावून धरलं. आज मात्र मला जर तिकीट नसेल आणि मी मोदींसाठीच उभा राहतोय, तुम्ही सगळे जर माझ्यासाठी काम करत असाल, मला तुम्ही मत द्या
मी तुम्हाला साथ देईन. आणि जसं युवकांनी सांगितलं की माझ्याकडे काम घेऊन या, मला खरोखर सांगतो मला काम करायला खूप आवडतं, मला बिझी राहायला आवडतं, सुदैवाने दोन वेळेची भ्रांत नाही आहे, व्यवस्थित चाललंय, म्हणून मला घरच्यांचा चांगला सपोर्ट असल्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकतो. पण युवक हे पुढचं देशाचं फ्युचर आहे, त्यांना जर व्यवस्थित डायरेक्शन नाही दिली, त्यांना जर हाताला रोजगार नाही दिला, तर मग गुंडगिरी, गुन्हेगारी, हे सगळे प्रदूषणातलाच तो भाग आहे. हे सगळं ते वाढतं, याच्यावर आळा घालायचा असेल तर आपल्याला रोजगार द्यायला लागेल, तरुणांना स्वप्न दाखवायला लागतील. का बरं आमच्या मुलांना बाहेरच्या ते गावांमध्ये पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला नोकरीला जावं लागतं, ते इथे उद्योग आले पाहिजे, नाशकात आले पाहिजे. आणि ते येणार आणि खासदारकी हा नंतरचा विषय, पण ते काम आणि रोजगार आणण्यासाठी, इंडस्ट्री आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि करत राहणार. आणि ते तुम्हाला खासदारकी हा नंतरचा विषय, मी तुम्हाला सगळ्या समर्थकांना आज आश्वासन देतो. पर्यावरणाचं काम, महिला आणि बेरोजगारांचा विषय, युवकांचा विषय, इथल्या शहराच्या कनेक्टिव्हिटी, प्रदूषणाचा विषय, नदीचा विषय, कुंभमेळ्याचा विषय, हे सगळे 5 वर्षाचे आम्ही जे प्रोजेक्ट डोळ्यासमोर ठेवून गेले, आम्ही आमच्या संस्थेमार्फत पण काम करत असतो, तर हे आपण राज्य सरकारचे असो का केंद्र सरकारचे असो, तिथे मांडून भांडून आपण ते नाशिक शहरामध्ये आपण राबवू. मला तुम्ही सगळ्यांनी इथं आज एवढा वेळ दिला, सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. हे एक एक माणूस 500,000 लोकांचा माणूस आहे. हे समर्थक माझे आता आजपासून कामाला लागतील. 6 विधानसभा आहे, 6 विधानसभा 20-22 लाख लोकांपर्यंत मी पोहोचू शकणार नाही. आपणच उमेदवार म्हणून पोहोचायचं आहे आणि तुम्हीच अनिल जाधव म्हणून मत मागायचं आहे. आणि हे सगळं करताना प्रचंड प्रतिसाद आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. सुदैवाने कुठलाही कलंक नाही आणि नाही लागणार, मी तुम्हाला इथं आश्वासन देतो, कधीही कलंक लागू देणार नाही. आणि मग तुम्ही पण अभिमानाने, स्वाभिमानाने म्हणाल की आम्ही कोणता माणूस उमेदवार निवडून दिला. हे करताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. सोशल मीडिया आहे, प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, उन्हाचा तडाखा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे सोशल मीडियाचा जास्तीत जास्त आधार घ्यायचा आहे. आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं शक्य नाही, पण सोशल मीडियाच्या आधारे तुम्ही जाऊ शकता. आणि ग्रामीण भागात सुद्धा जावं लागणार आहे. 3 ग्रामीण भागाचे मतदारसंघ आहेत, काही 3 शहरी आहेत. शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचणं सोपं आहे, ग्रामीण भागात जाणं कठीण आहे. पण जे काही सिन्नरहून आलेले आहेत, इगतपुरीहून आलेले आहेत, त्र्यंबकहून आलेले आहेत, त्या लोकांना मी आज सांगतो की तुम्ही आजपासून कामाला लागा, तुम्ही उमेदवारी म्हणून करा. बाकी काय माहितीचं, जाहिरातीचं काय प्रचाराचं सामग्री असेल ती तुम्हाला कार्यकर्ते पोहोचवण्याची व्यवस्था करतील. आपल्याला मला जी काही मदत तुम्ही पाठवायचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो त्या सगळ्या दानशूरांचं. आपल्याला तशी अजून आवश्यकता पडणार नाही, कारण आपण पैशाने इलेक्शन लढणार नाही. आपण लढणार आहे की कामाने, कामासाठी इलेक्शन लढणार. आणि हे इलेक्शन आता नाशिककरांनी त्यांच्या हातात घेतलंय, आता ते मला निवडून देणार आहे. नाशिककर असतील किंवा आपल्या या 6 विधानसभेचे लोक निवडून देणार आहेत. माझ्या हातात इलेक्शन राहिलेलं नाही आणि मोठ्या नेत्यांच्या हातात इलेक्शन राहिलं नाही. नाशिक लोकसभेचं इलेक्शन हे नाशिककरांनी हातात घेतलंय, त्याच्यामुळे मला गॅरंटी आहे. मला पूर्ण, जशी मोदींना गॅरंटी आहे तशी मी मोदींचीच गॅरंटी घेऊन तुम्हाला गॅरंटी देतो. आपण 24 उमेदवार आपण निवडून येणार आणि तुम्ही निवडून आणणार. आपण खूप वेळ थांबलात, आलात, माझ्यावर प्रेम दाखवलं, असंच प्रेम कायम ठेवा, सहकार्य असू द्या. मी तुम्ही मला मत देताय, मी तुम्हाला साथ देणार, कधीही साथ सोडणार नाही. आज आपण इथे स्नेहभावजनाचा आस्वाद घ्या. आपण नंतर वन टू वन मला भेटायला जास्त आवडतं, भाषणापेक्षा मला जास्त काम करायला आवडतं. आपण इथं उपस्थित आला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.